डोंबिवली येथे रविवारी सकल हिंदू समाजातर्फे जनजागरण महासभेचं आयोजन, तब्बल 25,000 जास्त हिंदू धर्मीय जमण्याची शक्यता व त्याची जय्यत तयारी सुरू। केंद्र व राज्य सरकारचं आपल्या अनेक मागण्यांसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशासाठी ही सभा केलीत आणि कशा पद्धतीचं सभेच्या ठिकाणी नियोजन असणार आहे त्याचा सविस्तर आढावा आधार न्यूजने घेतला आहे। आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली। रोजी संध्याकाळी 4 सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनजागरण सभा आयोजित केलेली आहे। या सभेला साधारण 25,000 लोक जमणार आहेत आणि तसं सर्व नियोजन केलेलं आहे। पार्किंगची अशी सर्व व्यवस्था केलेली आहे, परंतु ह्या दोन दिवसात हे सगळी जी तयारी आपण पाहता, ही तयारी जी संपूर्ण तयारी जी आहे गेल्या महिना 1.5 महिन्यापासून ही तयारी चालू आहे आणि आता पूर्ण तयारी झालेली आहे। फक्त एक दिवस राहिलेला आहे आणि एक दिवसात ही पूर्ण तयारी होऊन परवा रविवारी संध्याकाळी 4 सभा सुरू होणार आहे आणि साधारण 8 सभा ही चालणार आहे। कोणते कोणते यामध्ये विषय मांडले जाणार आहेत? हे विषय जे आहेत ते साधारण लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर या विषयावरती आमची सभा आपण आयोजित केलेली आहे। जनजागरण व्हावा आणि सरकारने, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण देशासह म्हणजे देशातल्या सरकारने सुद्धा ह्या विरोधात असा कठोर कायदा व्हावा आणि यासाठी सभा ठेवलेली आहे। राजकीय पक्षांचं पाठबळ तुम्हाला मिळालंय का? नाही, राजकीय पक्ष नाही, ही सकल हिंदू समाजाची वतीने सभा ठेवलेली आहे। राजकीय, सामाजिक आणि संपूर्ण धर्माची या मिळून सर्व सभा ठेवलेली आहे। कोण येणार आहे मेन मोठं नेता? इथे नेता नाही, इथे वक्ते येणार आहेत आणि बाहेरून वक्ते येणार आहेत। काजलताई हिंदुस्थानी, एक मुनीमजी येणार आहेत, त्यानंतर ही आपला काय भारतानंद सरस्वती हे वक्ते असे येणार आहेत। एकूण किती लोकांची बसण्याची आसन व्यवस्था केलेली आहे? बसण्याची व्यवस्था साधारण 25,000 व्यवस्था केलेली आहे। प्राथमोपचार आरोग्य केंद्र, सर्व आरोग्य व्यवस्था, शौचालय व्यवस्था ह्या सर्व आम्ही सगळी तयारी केलेली आहे। सध्या उन्हाचा तडका होतोय, अनेक ठिकाणी याबद्दल वाद होत आहेत सभेवरनं, तुम्ही काय त्याबाबत काही व्यवस्था केली का? नाही, आम्ही त्याकरिता संध्याकाळी ठेवले ना 5 नंतर की हा जो विषय आम्ही घेतोय हा लँड जिहाद आहे, लव जिहाद आहे आणि धर्मांतर आहे। जर हा फक्त हिंदू धर्मातच होत नाही